चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांना निवडणूक आयोगानं नोटीस पाठवली आहे राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय त्यामुळे विविध पक्ष नेत्यांकडून काही प्रमाणात आक्रमक भाषणबाजी केली जाते दरम्यान भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी अशाच प्रकारे केलेल्या चिथावणीखोर भाषणबाजी प्रकरणी निवडणूक आयोगानं आता त्यांना नोटीस पाठवली असून त्यावर स्पष्टीकरण देखील मागवलं आहे मुंबईत सोळा ऑक्टोबर रोजी मुंबादेवी मतदारसंघात महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार पांडुरंग सक्पाळ यांच्या प्रचार सभेत मंगल प्रभात लोढा यांनी चिथावणीखोर भाषण केलं होतं या भाषणात त्यांनी एकोणीशे ब्याण्णव मधील मुंबईतील दंगलीचा उल्लेख केला त्यांनी म्हटलं की या दंगली वेळी स्फोट झाले आणि गोळ्या झाडल्या गेल्या त्या इथून केवळ पाच किलोमीटर अंतरावरील गल्ल्यांमधून झाडण्यात आल्या होत्या यामध्ये दोनशे पन्नास पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता त्यामुळे या लोकांच्या मतांवर जिंकलेली व्यक्ती आपल्या मदतीसाठी कशी येईल अशा शब्दात लोढा यांनी काँग्रेसचे उमेदवार अमीन पटेल यांचं नाव न घेता टीका केली होती लोढा यांच्या या भाषणाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे अशा प्रकारे केलेल्या चिथावणीखोर विधानांसाठी भाजप मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांना निवडणूक आयोगानं आता नोटीस पाठवली आयोगानं लोढा यांना त्यांच्या वक्तव्यावर उत्तर देण्याबरोबरच त्यांचं स्पष्टीकरण देखील मागवलं आहे